अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आज सर्व कोविड कंत्राटीस कर्मचारी व डॉक्टर असोसिएशन जामनेर तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। 18 मार्च रोजी बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांवर जो लाठीचार्ज करण्यात आला, या घटनेच्या निषेधार्थ आज हे निवेदन देण्यात आले असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येऊन सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायमस्वरूपी समायोजन करावे अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली। मी डॉक्टर मनोज प्रभाकर विस्पुते आणि सर्व माझ्यासोबत असलेले कंत्राटी कोविड कर्मचारी व डॉक्टर वर्ग, आम्ही आज सर्व मिळून जामनेर येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो व आम्ही काल बीड येथे झालेल्या मनोज मारहाण व लाठीचार्ज झालेल्या प्रकरणी निषेध नोंदवायला आलो आहोत। काल बीड येथे जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे। त्या ठिकाणी आमचे कोविड कर्मचारी बंधू भगिनी या मंत्री महोदयांना निवेदन देण्यासाठी, शांततेने निवेदन देण्यासाठी गेले होते। त्यांचे निवेदन तेथे स्वीकारण्यात तर आले नाहीच, पण त्या लोकांवर तेथील पोलिसांनी प्रशासनानी अमानुषपणे लाठीचार्ज केला व त्यामध्ये काही कर्मचारी जखमीसुद्धा झाले। तर या घटनेचा आम्ही जामनेर तालुका कंत्राटी कोविड कर्मचारी संघटना निषेध करत आहोत व आम्हाला न्याय मिळावा व शासनाने सर्व जामनेर सर्व तालुक्यातील व पूर्ण महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा विचार करून त्यांचे आरोग्य सेवेमध्ये कायमस्वरूपी समायोजन करावे ही आमची शासनाला कळकळीची विनंती आहे। व जो कालचा प्रकार झाला त्या प्रकरणी सरकारने योग्य ती कायदेशीर कारवाई करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करावी व आमच्या काही कर्मचाऱ्यांवर जर गुन्हे दाखल झाले असतील तर ते गुन्हे मागे घेण्यात यावे अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे। आणि आम्ही सर्व ज्या काळामध्ये कोणी काम करायला तयार नव्हतं, रुग्णांची सेवा करायला तयार नव्हतं, करोना म्हटलं की लोक घाबरायचे, अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून आमच्या सर्व डॉक्टर्स व नर्सेस व कोविड कर्मचारी बंधू भगिनी यांनी कामं केली व त्याचा मोबदला तर काही मिळालाच नाही। पण आता सरकार कोविडची साथ कमी झाल्यानंतर त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, पण त्यांचे पगार काही जणांचे अजूनही निघालेले नाही आहेत। तर आमची विनंती आहे की असं न करता शासनाने सहानुभूतीपूर्वक आमचा सर्वांचा विचार करावा व आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे ही आमची विनंती आहे। मी डॉक्टर जयश्री शेळके, कोविड कंत्राटी कर्मचारी जामनेर। काल बीड जिल्ह्यामध्ये जे काही अवमानुष प्रकार झाला त्या सर्वांचा आम्ही निषेध करतो आणि त्या ठिकाणी असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर पण जी पोलिसांनी जो मारहाण केलेला आहे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे, याचा आम्ही सगळेजण मिळून निषेध करण्यासाठी तिथे जमलेलो आहोत। आणि आरोग्य खात्यामध्ये जी काही रिक्त पदे आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचं समायोजन करावं अशी माझी सरकारला नम्र विनंती। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।